अकोला जिल्ह्यातील 1 जून पासून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्याच्या उपप्रदेशात परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी एक आदेश काढून अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील वरिष्ठांना पत्र देऊन हेल्मेट सक्ती व मोटार वाहन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई शासकीय कर्मचाऱ्यांवर केली जाणार आहे. या अनुषंगाने दिनांक 5 जून रोजी बार्शी टाकळी तालुका आणि मार्गावर सुरक्षा विषयक कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाईनुसार 30 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. 12 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनाची कारवाई त्यामध्ये हेल्मेट, सीट बेल्ट, योग्यता प्रमाणपत्र, इन्शुरन्स इत्यादी विषयांक 30 वाहनांची तपासणी करून वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये मोटार वाहन निरीक्षक गजानन दुराडे, सहाय्यक निरीक्षक दिगंबर महाले, गोपाल पंचोली व वाहन चालक संदीप काळे यांचा समावेश आहे. धनराज सपकाळ, झुमोन न्यूज, बार्शी टाकळी, अकोला.